उद्या डिस्चार्ज देतात म्हणत होता. हा म्हणतायत तसं डॉक्टर बघू. म्हणत असतील तर देतीलच ना. आता दादा बोलण्यामध्ये सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. हो आता हो. इनफॅक्ट मी डॉक्टरना डिस्चार्ज विषयी विचारणारच होतो आणि तुम्ही सुद्धा कंटाळला असाल आता इथे. काय करणार. दादा मानसीचे मामा आणि मामाही येऊन गेले का? हो. काय कोणी हॉस्पिटल मध्ये असलं की प्रदर्शन असल्यासारखे लोक येतात भेटायला. एरवी काही कधी कोणी संबंध ठेवत नाही. आता मनापासून पाहायला येतात का आपलं उगाचच येतात हरी जाणे नाही का. तुझी तुला ऑफिसला जायचं असेल हो निघ तू. तुझ्यात आणि विवेकच्यात काय काल चर्चा चालली होती? नाही ते कामकाजावरून बोलत होतो आम्ही. असं होय. पण तो तर म्हणाला की माझ्या टेस्टवरनं काहीतरी. नाही म्हणजे टेस्टवरून सुद्धा बोलत होतो आम्ही. जे काय की टेस्ट व्यवस्थित झाल्यात की नाहीत आणि म्हणजे डिस्चार्ज बद्दल पण आमच्या चर्चा झाली. फोन आले. हॅलो. हा बोलतो. चल ठीक आहे येतोच मी. हो ऑफिसला जायच्या आधीच आहे. क्लायंटचा फोन होता दादा. निघ. दादा काल माझ्यात आणि विवेक मध्ये समजलं. निघ. शशांक केव्हा येणार आहे? 8-10 दिवस तरी लागतील अजून. कदाचित जास्ती लागतील. काय खरं तर या टूरवर मीच जाणार होतो पण या विद्येच्या आजारपणामुळे नाही जात आलं. पण तू गेली ऑफिसला? हो मगाशीच गेली ती. तर काय ना खरं बघ अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तसं झालंय. शशांकचं प्रणवतीशी लग्न झालं. गोष्टी कशा झपाट्यानं बदलत गेल्या. हो ना. बरं दिव्यातनं पार पाडायला लागलं त्याला. पण निदान आता चांगले दिवस बघतोय. बघूया विद्याचं कसं काय होतं ते बघायचं. अरे अरे भाऊजी आहेस काय बाबा तू? आय आय ये ना बस. काय ना बस. ते कशाला बस 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 बस. कशी आहे राधिका? हां मी ठीक आहे. कसं काय आलास? टॅक्सी ना. अरे कमाल करतोस तू. मला फोन केला असता गाडी नसती पाठवली मी. डोंट बी फॉर्मल. सुन बे ऑफिसात. अच्छा म्हणजे तुझ्या मदतीसाठी आणायच्या ऐवजी त्यांना स्वतःच्या मदतीसाठी सुन. नाही असं काही नाही. ती मला घरात पण भरपूर मदत करते पण ऑफिसच्या कामामध्ये तिची आवड आहे आणि तिचा तो प्रांत आहे. तर भाऊजी तुम्ही चहा घेणार कॉफी घेणार? कॉफी कडक कॉफी. बरं मी आणते आणते. बोल काय विशेष? काय नाही रे खरं म्हणजे तेव्हापासूनच तुला भेटायचं भेटायचं म्हणत होतो मी. आधी ते शिबिर अरेंज केलं होतं ते. त्यानंतर विद्याची तब्येत अशी त्यामुळं येता नाही आलं. त्याला उद्याच डिस्चार्ज मिळणार आहे. हा मला कल्पना तिची. मी आज सकाळी डॉक्टरांशी बोललो. अभय काय आहे एका गोष्टीबाबत विचारलं तर खरं खुरं स्पष्टपणे सांगशील? अरे विचार की सांगेन ना. काय झालं म्हणजे यांच्यापैकी कोणालाही विचारलं
डॉक्टर आहे म्हणून चैतालीला जरी विचारलं ना, मला तोंड देखलं बोलतात सांगतात की काय कोणास ठाऊक. विद्या, त्या आजारातून खरंच बरा होईल? अरे 100% बरा होईल. मला माहित, मी सांगतो 100%. हा आजार पूर्ण बरा होणारा आजार आहे, काय काळजी करू, 100% बरा होईल. काय आहे विद्याकडे बघवत नाही रे? खरं म्हणजे त्याच्यावर बिचार एकामागून एक किती संकट आले. अर्ध्या संसारातून वहिनी उठून गेली, तेव्हापासून ते ही सगळी पोरं त्याला विचारायला एकट्याला इथं सोडून चारी दिशानं पांगली. पण तुला सांगतो, विद्यानं स्वाभिमान कधीही सोडला नाही. कुणाच्या मदतीची, कुणाच्या सहानुभूतीची त्यानं कधीही अपेक्षा केली नाही. या आजारामुळं मात्र मुलं बरी वागत नाही त्याची? नाही, वागतात तशी, पण म्हणजे 100% प्रामाणिकपणे वागतात असं नाही वाटत मला. विद्याला दुखवायचं नाही केवळ म्हणून ठीक वाटतात, पण त्यांचे आपापसातले सूर जे बिघडलेले आहेत ना, ते अजून बिघडलेलेच आहेत. वाटत या मधल्या काळाने या पोरांना थोडंफार काहीतरी शिकवलं असेल. आता विद्याकरता एकमेकांना थोडंफार सांभाळून घेतात, हेही नसे थोडक काय भाऊ, गोष्टी तुटणं जितकं सोपं आहे ना, तितकं त्या जुळून येणं फार अवघड. संबंधांना नात्यानं गेलेले तडे बुजायला वेळ हा लागतोच. खर तर असं बोलू नाही, पण विद्याचं आजार पण कदाचित पथ्यावर सुद्धा पडू शकतो. म्हणजे म्हटलो ना आपण की वाईटातनं चांगल्या गोष्टी होतात, तसे कदाचित होऊ शकेल. हा तसं झालं तर उत्तमच आहे, बघूया काय होतं ते. पण विद्यानं या मुलांना ज्या अटी घातल्या आहेत त्याची तुला कल्पना असेलच. त्यानं मुलांना सांगितलं की काही दिवस त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि पैसे मिळाल्यानंतर मग मात्र त्यांनी विद्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. म्हणजे काय पुढे काय करणार आहे हा? नाही, मला फारशी काही कल्पना नाही आहे. नंतर तो काय करणार आहे हे मला माहित नाही, पण एक नक्की की त्याच्याकडे पैसे आहेत, तो ते मुलांना देणार आहे. खरं तर या अटीनं माझा सुद्धा विरोध होता, पण एनिवे पुढे येणाऱ्या दिवसात ही मुलं कशी वागत आहेत यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आपण चांगल्यासाठी प्रार्थना करायची. ती तर काय सुरूच आहे, पण काय विद्याच्या मनात काय शिस्त आहे त्याची मात्र काही कल्पना येत नाही. बर द्या मिठा. काय चाललंय तुझ नवीन? नुकतंच तिसऱ्या कॅसेटचं लॉन्चिंग झालं, तिसरा सोलो अल्बम. अजूनही 7-8 कॅसेट मध्ये 2-3 गाणी गायलोय मी. सध्या एक स्टेज शो करायचा विचार आहे, लवकरच सुरू होईल. बघूया, जर का चांगला रिस्पॉन्स मिळाला तर सुरू ठेवू, क्लिक झाला तर मनी मेकिंग लाईन बघा. आत्ताच आलो. छान, मी आल्यावरच मानसी वहिनी गेली. तिला म्हटलं मी तू बसलास म्हणून, तू गेलीस तरी चालेल, हालायला तयार नाही. बाकी एका अर्थानं बरंच झालं म्हणा ती होती ते, याला जरा भूक लागली तर धावत जाऊन ज्यूस वगैरे घेऊन आली. ती चुणचुणीत पोरगी आहे पहिल्यापासून. बर हे याला डिस्चार्ज देतात म्हणे. हो का? तुम्ही कधी आलात? हे घ्या.
राहुल आणि प्रीती कुठे आहेत? ग्राउंडवर गेलेत स्वप्नाबरोबर. मला एकदम पूर्वीचेच दिवस आठवले. इतक्या सहज तिघही एकत्र गेले. स्वप्ना अगदी हुशार झाली नाही. बाकी काही म्हण, बोर्डिंग स्कूलमध्ये वाढलेली मुलं लवकर मॅच्युअर्ड होतात. अरे काय ऑफिसमध्ये जाऊन आलास? काय बाबा आज लवकर घरी? तुझीच वाट बघत होतो. कुठे गेले होतीस? कुठे? तेजस बरोबरच गेले होते. एका स्टेज शो विषयी बोलणी सुरू आहे. काय झालं मनीषा? पुढच्या महिन्यात मला कदाचित जर्मनीला जावं लागणार. कशाला? आमच्या पेपरचा नव्यानं प्रिंटिंग प्लॅन टाकण्याचा विचार चालू. त्याच्यासाठी काय मॉडर्न मशिनरी आणायची आणि आमच्या ट्रस्टनं कळवलंय की या व्यवहारासाठी तुम्हीच जायला हवं. आणि तसं जर का झालं तर साधारण 4-4.5 महिन्यासाठी मला जावं लागेल. मनीषा, गेल्या वर्षभरामध्ये आमच्या पेपरनं प्रत्यक्ष पत्रकारितेपासून मला कसं हळूहळू हळूहळू दूर नेलं. बघ, वर चेअरमन म्हणतात की हा व्यवहार व्यवस्थित पार पाडा, तुम्हाला ट्रस्टमध्ये सामील करून घेऊ. मला सांग मनीषा, वास्तविक ही सगळी काम आहेत ती ऍडमिनिस्ट्रेशनची काम आहेत, माझा काय संबंध आहे त्याच्यात? बाबा, मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं, जर समाधान मिळत नसेल तर सोडून द्या नोकरी. वाटतं खूप ग. मग वाटतं खूप की नव्या जोमानं नवीन नोकरीला सुरुवात करावी, पण मला माहिती आता तब्येत साथ नाही देणार. बघू जर. हा, पण एवढ्या महिन्यांसाठी जर का मला बाहेर जावं लागलं ना तर मी तुला काही एकटीला ठेवणार नाहीये. मग? मग काय? तेजसला बोलवंगे. मी जर्मनीला जाण्यापूर्वी तुमचं लग्न व्हावं असं मला वाटत. बाबा, काय झालं? वर्षभरामध्ये करणारच होता ना, काही महिने आधी करा माझ्यासाठी. हा, ऑफकोर्स देसाई साहेबांची तब्येत सुधारल्यानंतरच. नाही म्हणजे त्या दृष्टीनं मी बोलू ना, मी बोलू ना, त्या दृष्टीनं मी तेजस्वी तुला चालणार आहे ना. विवेक, दादांना बहुतेक उद्या डिस्चार्ज मिळेल. हो, ते कळलं मला, पण मला असं वाटतं की दादा घरी आल्यानंतर त्यांच्याशी आपण सगळ्यांनीच सहानुभूतीनं वागायला नको, नंतर त्यांना जास्त त्रास होईल. बी नॉर्मल. खरं आहे तुझं. अरे बैस ना. सागर, मी वर आहे. थांब जरा, थांब. आता तुम्ही दोघं एकत्रच काम करता म्हटल्यावर मला वाटतं तुम्ही थांबणं गरजेचं आहे. व्यवसायासंदर्भातच बोलायचं आहे. तू माझ्या ऑफिसमध्ये फोन का नाही केलास परत? माझ्या ऑफिसचं सगळं काम तुलाच मिळणार आहे. अरे, त्या सगळ्या गोष्टी मी सांभाळतोय म्हणून तू गोंधळून गेलायस का? तर प्लीज, तो विचारही तुझ्या मनात आणू नको. आय थिंक वी आर मॅच्युअर्ड इनफ, ॲटलिस्ट नाव पडूस. बघ, माझ्याकडनं कुठलाही त्रास होणार नाही. आणि तू ते काम करावंस असं मला वाटतं. प्लीज विचार कर आणि फोन कर, येऊ द्या. बेस्ट ऑफ लक.
डॉक्टर मेहताना भेटायचं होतं ना, ते मी आले आलेच भेटले होते. तुला असं बाजूला बोलवायचं कारण हेच की तेजस, बऱ्याच वर्षांनी आपण सगळेजण काही दिवस का असेना आपण एकत्र राहणार आहोत. इतक्या वर्षांमध्ये ना आमचे कोणाशी संबंध आले ना ना कोणाचे आमच्याशी. कोण चूक आहे किंवा कोण बरोबर आहे याची शहानिशा करायला मी आत्ता नाही उभी, आणि माझा तसा रोखही नाही. पण या काही दिवसांमध्ये जुने संदर्भ, जुन्या आठवणी ताज्या होऊन वाद उफाळून येतील असं होईलच असं नाही, पण पण मनात कुठेतरी भीती वाटते की असं होण्याची शक्यता आहे. आपल्या घरानी किंवा आपण सगळ्यांनीच सुद्धा काही कमी भांडणं अनुभवलेली नाहीयेत, आणि फार काही चांगल्या नोटवर आपण एकमेकांपासून वेगळे पण नाही झालो होतो. तेव्हा चैतली, मला कळते तुला काय म्हणायचंय ते. तुला इतकंच म्हणायचंय ना की जितके दिवस आपण एकत्र राहतोय तितके दिवस आपल्यामुळे दादांना त्रास होता का म्हणे. हो, म्हणजे अगदी एकोप्याचा नाटकीपणा नसला तरी आपापसातले मतभेद कटाक्षनं टाळायला हवे. दादांवर कोणताही ताण पडता कामा नये. नाही, तू काही काळजी करू नकोस. मला असं वाटतं की ही गोष्ट सगळेच जण समजून घेतील. निदान माझ्यापुरती मी तरी समजून घेतली नक्की. थँक्स. बरं, तू गेलीस तरी चालेल, मी थांबतो दादांजवळ. विवेक भाऊजींचाच विचार करतोयस ना? मला पण बुचकळ्यात पडायलाच झालंय. काल परवा पर्यंत तर त्यांचं वागणं आणि आज हे असं काही कळतच नाहीये. मलाही आश्चर्यच वाटतंय रेश्मा. तशी त्या ऑर्डरची आशा मी सोडूनच दिली होती. तशी ती ऑर्डर आपल्याला मिळालीही असती, पण विवेकच्या हातात हे सर्व आहे हे जर मला आधी समजलं असतं तर मी ती नक्कीच घेतली नसते. त्यात तो स्वतःच म्हणावा की त्याच्या बाजूने कसलीही अडचण येणार नाही, म्हणजे आश्चर्य सरप्राइझिंग. रेश्मा, विवेक हे सगळं मनापासून बोलला असेल ना? म्हणजे म्हणजे यामध्ये त्याचा कसला डाव तर नसेल? डाव कसला एक्झॅक्टली सांगता येत नाहीये, पण बघ ना, काल अगदी भांडणापर्यंत परिस्थिती आली होती. प्रकरण कसं तरी मिटवलं आपण, आपणही काही सारवासारव केली त्यानेही केली. याच मुद्द्यावरून काकांना खोटं सांगितलं मी, आणि आज अचानक एका दिवसात त्याच्यामध्ये इतका फरक पडावा आणि कशासाठी काही कळत नाहीये. म्हणजे ऑर्डर आपण स्वीकारलेली आहे, ती
स्वीकारून चूक तर केली नाही ना अशीच भीती वाटते.